आज राज्यभरामधील काही ठिकाणे तिथीनुसार शिवजयंती साजरी होत आहे आणि हाच शिवजयंतीचा मुद्दा आहे. हा सभागृहात उपस्थित करण्यात आला होता. यावरून वादसुद्धा आहेत, मतमतांतर आहेत. नेमकं काय आहे शिवजयंतीबद्दल आपण जाणून घेऊया. शिवसेना आमदार सुनील प्रभू आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया, कारण त्यांनीसुद्धा सभागृहात हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यामुळे त्यांना काय उत्तर आलं, त्यांच्यावरती कसे विरोधक रिॲक्ट झाले हे सुद्धा आपण जाणून घेऊया. आपल्यासोबत आहेत शिवसेना आमदार सुनील प्रभू. सर, नवराष्ट्र नवभारतमध्ये आपलं स्वागत आहे. आज राज्यभरातील काही ठिकाणी तिथीनुसार शिवजयंती साजरी होत आहे, कसं पाहता आणि तुम्ही हा मुद्दासुद्धा उपस्थित केला होता? नाही, असं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज तिथीनुसार साजरी होते, सरकारकडनं तारखेनुसार होते. पण आज विधिमंडळामध्ये ज्यावेळी चर्चा झाली तेव्हा मी असं म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराज हे असे जाणते राजे होते की ज्यांच्या राजाची चर्चा ही पुरी जगभर होते आणि त्यांची जी महती आहे त्याबद्दल जर त्यांची जयंती साजरी करायची म्हटली तर 365 दिवस जरी राजांची जयंती आपण केली तरी ते कमी ठरणार. बर, आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे ही तारखेनुसार न करता तिथीनुसार करते आहे आणि त्यांचं असं सुद्धा म्हणणं आहे की सरकारनं सुद्धा ही तिथीनुसार साजरी करण्यात येईल. सर, तिथीनुसार करावी की तारखेनुसार करावी हा स्वतःचा भावनेचा प्रश्न आहे. शेवटी असं आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे राजे महाराष्ट्राचे होते, रयतेचे होते. त्याचं एक हिंदुस्थान आणि हिंदुस्थानच्या बाहेर त्यांच्याबद्दलचं एक वेगळं असं व्यक्तिमत्व हे लोकांमध्ये आहे. एक आदर्श राजा म्हणून त्यांची जी कारकीर्द आहे आणि ती खरोखर त्यांच्या सगळ्या पूर्ण इतिहासाकडे बघितलं तर एक प्रदीर्घ काळ तेजपुंज असा इतिहास महाराष्ट्राचा जो महाराजांकडनं घडवला गेला. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती ही 365 दिवस जरी केली तरी ती कमी आहे. अगं, थोडासा वेगळा प्रश्न. आज महाविकास आघाडी सरकारमधलं एक शिष्टमंडळ आहे, ते राज्यपालांच्या भेटीला जाणार आहे. नेमकं कारण काय भेटी मग? असं आहे की माननीय उपाध्यक्षांच्या माननीय अध्यक्षांच्या निवडीबद्दल अनेक ज्या चर्चा होत आहेत त्याबद्दल माननीय राज्यपालांनी ती तारीख द्यावी आणि ही निवडणूक घ्यावी अशा पद्धतीचंच कदाचित त्या शिष्टमंडळाची भूमिका असेल असं मला वाटतं. विधानसभा अध्यक्ष निवडीचं? विधानसभा अध्यक्ष निवडीचं. तर हे होते आपल्यासोबत आमदार, शिवसेना आमदार सुनील प्रभू. आज शिष्टमंडळ जाणार आहे महाविकास आघाडीचं भेटा राज्यपालांना. कदाचित विधानसभा अध्यक्ष पदाची निवड याबाबतच भेट घेणार असल्याचं त्यांनी माहिती सांगितली आहे. कॅमेरामॅन महेश चौगलेसह मी अमृत सुतार, नवराष्ट्र, मुंबई.